मनुष्य कोरोनाशी लढा देत असताना आता कोरोनाची झळ ही प्राण्यांपर्यंतही पोहोचल्याचं समोर आलं आहे. हैदराबाद येथील प्राणी संग्रहालयातील तब्बल 8 सिंहांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर त्यांना तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. कर्नाटकची राजधानी येथील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नाही, यामुळे स्मशानभूमीच्या बाहेर चक्क हाऊसफुलचा बोर्ड लावल्याचे दिसून येत आहे. कोरोनातून लवकर बरं होण्यासाठी स्टेरॉइडचा वापर वाढला आहे. त्याचा मानवी फुफ्फुसांवर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे स्टेरॉइडचा वापर फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा, असं आवाहन डॉक्टर गुलेरिया यांनी नागरिकांना केलंय. केंद्र सरकारने पुढील 3 महिन्यासाठी कोविडच्या लसीची व्यवस्था केली आहे. सिरम इन्स्टिट्यूटला कोविशील्ड लसीचे आणखी 11 कोटी डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. यासाठी 100% ऍडव्हान्स रुपयात 1732 कोटीची रक्कम देण्यात आली आहे. तर भारत बायोटेकला 5 कोटी डोसेससाठी 778.50 कोटी रुपये ऍडव्हान्स देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशात कोरोनाबाबत काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोना रुग्णसंख्येत घसरण झाली आहे. गेल्या 24 तासात 3,57,229 रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 3,449 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण रुग्णसंख्या ही 2,02,82,833 इतकी झाली आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.